सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच गणेशोत्सव व्यवस्थितरित्या संपन्न होण्यासाठी संवाद आणि नियोजन करण्याच्या हेतूने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्यात येणाऱ्या सुविधेची माहितीसह प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सजावट गणेश स्पर्धा याविषयी माहिती देण्यात आली. तसेच पोलीस विभागाच्या वतीने विविध सूचना देण्यात आल्या. या बैठकीत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गणेशोत्सव काळात ट्राफिक वॉर्डन वाढविणे, कृत्रिम तलावांची संख्या वाढविणे, विसर्जन घाटांचे पुनर्निर्माण करणे, विसर्जन घाटांचे सौंदर्यीकरण करणे, पालिकेने स्वतःचे ब्रँडिंग करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी आयुक्तांनी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी महापालिका कार्यक्षेत्रातील मिरवणूक घेणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येईल. यासाठी अत्याधुनिक सिमेंटचे मिश्रणाचा वापर करण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळांच्या वीज वितरण विभागाच्या विविध तक्रारी आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वीज मंडळासोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. तर सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी गणेश मंडळांनी स्टेज बनवताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. गणेश मूर्तीची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपले 2 स्वयंसेवक 24 तास मंडपाबाहेर ठेवावे. मूर्तीची विटंबना होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावरती होणारे दुष्परिणाम सांगून मंडळांनी आपल्या साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवण्याविषयीचे आवाहन केले. या बैठकीमध्ये गणेश मंडळांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त संतोष वारुळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक जयंत पगडे यांच्यासह महापालिका अधिकारी, सिडको, विद्युत वितरण, तहसील, गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आज कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत. आज ज्या प्रकारे आपण त्याचबरोबर फुटपाथ मोठे करत चाललेले आहेत, अशी व्यवस्था ही मोठी होत चाललेली आहे. परंतु मात्र वाहन उभी करण्यासाठीची जागा किंवा त्याचबरोबर नो पार्किंग मध्ये ज्या गाड्या अगदी उद्दामपणाने असे लावले जातात त्यांच्यावरती होणारी कारवाई ही अत्यंत महत्वाची असते. याच्यासाठी आपण ट्रॅफिक वॉर्डन हे वाढवणं हे आवश्यक आहे. त्याची लवकरात लवकर किमान तात्पुरत्या स्वरूपात तरी आपण व्यवस्था करावी. कारण आम्ही अशा प्रकारचे 2018 सालापासून आपल्याकडे अशा प्रकारचे ट्रॅफिक वॉर्डन हे व्हावेत यावेत यासाठी प्रयत्न करत आहोत. 200 वॉर्डन यावेत याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपल्याकडे 60 वॉर्डन आलेले आहेत आणि ट्रॅफिक पोलिसांनाच त्याच्यातल्या बहुतांश कर्मचाऱ्यांची आवश्यकता पडते. आणि त्यामुळे जे असे नो पार्किंग मध्ये जी गाड्या लागत असतात किंवा जे मार्केट चालक आहेत हे मार्केट चालक सांगता मुद्दाम सांगता अशा ठिकाणी गाड्या लावतात आणि ज्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन जाते. नवीन पनवेलमध्ये आपण स्टेशनच्या बाजूला सुद्धा बघत असतो की अशा प्रकारे मोटरसायकल मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. नक्कीच सांगता त्याला अनेक कारण असतील की सार्वजनिक व्यवस्था अजून आपली सक्षमपणे उभी राहू शकलेली नाहीये. परंतु आपण ज्या प्रकारे वाहन हे तिथं लागत असतात आणि मग अशा वेळेला नवीन वाहनं आली तर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असते. म्हणून आपण या इथे ट्रॅफिक वॉर्डन या इथे उभे करावे. ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस यंत्रणेकडून सांगता माझी विनंती आहे त्यांना की आपण सुद्धा आपली व्यवस्था ही सांगता तिथं जास्तीत जास्त मजबूत असेल आणि या इथे गाड्या ज्या पार्किंग होतात त्याच्यावरती कारवाई होत राहील याच्याकडे आपण लक्ष देणं हे आवश्यक आहेच. त्यासाठीच आपण टोईंग व्हॅन ह्या सुद्धा आपण जास्तीत जास्त इथं दिल्या जाव्यात. महानगरपालिकेकडे आमची मागणी आहे की जास्तीत जास्त टोईंग व्हॅन यांची वाढ व्हायला पाहिजे आणि नागरिक आणि सर्व मंडळांकडून सुद्धा माझं तेवढंच आवाहन असेल की आपल्याकडून सहकार्य होणं आवश्यक आहे. कारण हे जर सहकार्य झालं तर मग नक्की सांगता या गाड्यांच्या मुळे या इथे जी ट्रॅफिक जॅम होतं ती ट्रॅफिक जॅम
हा कमीत कमी होईल किंवा होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही येऊ शकेल यासाठी नागरिकांनी आणि सर्व गणेशोत्सव मंडळांनी या इथे इतर नागरिकांना आपण आवाहन करावं. आपण सुद्धा या इथे आतापर्यंत ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्या प्रकारे सहकार्य द्यावं यासाठी मी इथे आवाहन करेन. जी आपण मूर्तीची सजावट करतो तिच्यावर लक्ष देणं तर आवश्यक आहे. तर मखरचा आपण वापर करतो, प्लास्टिकचा वापर करतो आणि हे फार घातक आहे ॲक्च्युली. तर ह्यावेळेस आम्ही थर्माकोल प्रतिबंध आणि प्लास्टिक प्रतिबंधाबाबतीमध्ये नक्कीच आम्ही जास्त फार कठोर भूमिका घेणार आहोत. त्यामुळे माझी विनंती सगळ्यांना हीच राहील की आपण प्लास्टिकचा आणि मखराचा वापर करू नये, त्याऐवजी फुलांचा वापर करूया. जर का फुलांचा वापर केला तर फुलांची बाजारपेठ त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उद्योग मिळेल, आपल्याच फुलांचे व्यवसायिकांना द्यावा किंवा त्यांच्या उद्योगाला तेजी मिळू शकेल आणि बाजारामध्ये सर्क्युलेशन प्रॉपर होऊ शकेल. शाडूच्या मूर्त्या उपलब्ध व्हाव्या यासाठी महानगरपालिकेने आत्ताच आम्ही जवळजवळ 12 टन शाडूची माती आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मूर्तीकारांना आम्ही घेऊन दिलेली होती, जेणेकरून अत्यल्प किमतीमध्ये त्या मूर्त्या आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतील. इव्हन शाडूच्या मूर्तीचे जे विक्रेते आहेत त्यांना आम्ही आमच्या मदतीने चांगल्या ठिकाणी चांगल्या लोकेशनला आम्ही त्यांच्या विक्रीची सोय पण उपलब्ध करून देणार आहोत. विसर्जन आपण करणार जो आहोत ते हौदामध्ये कृत्रिम तलावामध्ये आपण करावं आणि मूर्तीदान करूया. मुख्य म्हणजे मूर्तीदान जर का केलं तर पीओपीचं पण असू हरकत नाहीये, ते पीओपी पण युटिलाइज पुन्हा कसं करतात ते बघता येईल आपल्याला. किंवा इव्हन जर का आपण शाडूच्या मूर्ती जर का बाजूला केले तर त्याचं पुन्हा मातीमध्ये कशा प्रकारे रूपांतर होऊ शकेल, त्याचा पुन्हा वापर कसा प्रकारे करता येईल त्याच्याबद्दल निर्णय घेता येईल आपल्याला. निर्माल्य विसर्जनासाठी या वर्षीपासून महानगरपालिका सेपरेट व्हेकल उपलब्ध करून देईल. प्रत्येक दिवशी निर्माल्य जनरेट होत असतं मोठ्या विशेषतः मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या बाबतीमध्ये. भाविक येतात, हार फुलं घेऊन येतात आणि ही जी आहे ती पुन्हा एकत्र बाजूला ठेवून दिलं तर त्याची सेपरेट व्हेकल्स आपली घेऊन येईल. त्याला आम्ही निर्माल्य कलेक्शनच्या अनुषंगाने म्हणतो, निर्माल्य कलेक्शनची व्यवस्था असेल त्यामध्ये हे द्या, ती प्रत्येक जे आपलं गणेशोत्सव मंडळ आहे त्या ठिकाणी येईल, त्या ठराविक वेळेवर तुमच्याकडे येईल, फक्त तुमचं जे निर्माल्य असेल ते त्यामध्येच टाकावं ही विनंती आहे.